मी राकेश, शहरी वार्ता स्थानिक मराठी वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. महापालिका प्रभाग क्रमांक 1 उंबर्डे वाडेघर सापाड येथील शिवसेनेचे कार्यसम्राट नगरसेवक जयवन भोईर यांच्या नगरसेवक निधीतून म्हसोबा नगर येथील रस्ता मंजूर केला असून या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 उंबर्डे वाडेघर सापाड परिसरातील म्हसोबा नगर येथील पायवाटा नादुरुस्त झाल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात खूप त्रास सहन करावे लागत होते. याबाबत परिसरातील नागरिकांनी सदरबाप नगरसेवक जयवन भोईर यांच्या निदर्शनास आणून दिली. नगरसेवक जयवन भोईर यांनी म्हसोबा नगर येथे रस्त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून नगरसेवक निधी मंजूर करून घेतला. सदर कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या समयी प्रभाग क्रमांक 2 कोळिवली येथील नगरसेविका वैशाली भोईर, माजी नगरसेविका पुष्पा भोईर, समाजसेवक नंदू शेलार, रामदास कारभारी, कैलास कारभारी, गोरख खारुक, प्रकाश जाधव, शिवदास जाधव, रवी जाधव, कृष्णा जाधव, रघुनाथ जाधव, अनिल जाधव, कैलास कारभारी, मोहन खारुक, दत्तू जाधव, पंढरी खारुक, शिवाजी भंडारी यांच्यासह परिसरातील नागरिक व म्हसोबा नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरसेवक जयवन भोईर यांनी भूमिपूजन समयी सांगितले की महानगरपालिका प्रशासनाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, तरी सुद्धा आपण महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून या विभागातील अनेक विकास कामे मार्गी लावले आहेत. पायवाटा, गटारे, अंतर्गत रस्ते, लाईट, पाणी पुरवठा आदी विकास कामे झाली आहेत. उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण केली जातील. रस्ता बनवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे. विकास कामे ही आपल्यासाठीच असतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.